आपल्या सगळ्यांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर यंदाचा श्रावण महिना कधी सुरुवात होत आहे, त्याचबरोबर श्रावणामधील सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ ही कशी शिवपिंडीवरती अर्पण केली पाहिजे, त्याचबरोबर कोण ही शिवामूठ अर्पण करू शकतं, हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर यंदा 2024 5 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. पहिला सोमवार 5 ऑगस्ट 2024 रोजी आलेला आहे. यंदा श्रावणात 5 सोमवार आलेले आहेत. श्रावण महिन्यात शिवपिंडीवर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्वही वेगळे वेगळे असते. शिवपूजन करताना शिवमूठ कशी अर्पण करावी, कोणी अर्पण करावी, किती वेळा अर्पण करावी, शिवाला प्रिय असणारे धान्य कोणते, हे अर्पण केल्यावरती त्याचे आपल्याला काय फळ मिळते, हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शिवामुठीविषयी तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. आता बघा, यंदा 2024 पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे 5 ऑगस्ट रोजी, दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे 12 ऑगस्टला, तिसरा सोमवार आलेला आहे 19 ऑगस्टला, चौथा सोमवार आलेला आहे 26 ऑगस्टला, आणि पाचवा सोमवार पण आलेला आहे, तो आलेला आहे 2 सप्टेंबरला. या श्रावण महिन्यात एकूण 5 सोमवार आलेले आहेत. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व हे वेगळे आहे. पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ ही शिवामूठ आहे, दुसऱ्या श्रावण सोमवारी पांढरे तीळ आहे, तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ आहे हिरवे मूग, चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे जवस, आणि पाचवा जो सोमवार आहे तर त्या सोमवारी आहे सातूची शिवामूठ. तर श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे श्रावण सोमवारी आपण महादेवांची अत्यंत मनोभावे आणि प्रेमाने पूजा करत असतो. शिवाला जल आणि अभिषेक अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामूठ अर्पण केली जाते. सोमवारी शिवाचे पूजन करून शिवाला शिवामूठ अर्पण करावी. शक्य असेल तर श्रावणात शिवमंदिरामध्ये जाऊन शिवामूठ अर्पण करावी. काही कारणाने तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणे शक्य होत नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील ही शिवामूठ शिवपिंडीवरती अर्पण करू शकता. जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर आपण मातीचे पार्थिव शिवलिंग तयार करून त्या शिवलिंगाचे पूजन करून त्यानंतर शिवामूठ अर्पण करू शकता. जर शिवामूठ मंदिरामध्ये जाऊन तुम्ही अर्पण करणार असाल तर शिवाचे षोडोपचार पूजन करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. गंध, पुष्प, अक्षता, नैवेद्य हे शिवाला अर्पण करावे, आणि शिवपूजन झाल्यानंतर आपण ही शिवामूठ शिवपिंडीवरती अर्पण करावी. आणि मंदिरामध्ये जाऊन पूजा करणं शक्य नसेल तर घरीच तुम्ही घरच्या शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करू शकता. आधी शिवलिंगाची विधिवत पूजा करायची, शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने दुधाने अभिषेक करून घ्यायचा, शिवलिंगावरती बेलपत्रे अर्पण करायची, आणि शिवलिंगाची पूजा केल्यानंतर आपल्याला शिवाला शिवमूठ अर्पण करायची आहे. हे शिवामुठीचे व्रत विवाहानंतर पहिले 5 वर्ष केले जाते. श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार किंवा 5 सोमवार शिवाला आवडते धान्य अर्पण केले जाते, म्हणजेच शिवामूठ अर्पण केली जाते. ही शिवामूठ प्रत्येक स्त्री, पुरुष, अविवाहित मुले, मुली कोणीही अर्पण करू शकतात. विधवा महिला देखील ही शिवामूठ अर्पण करू शकतात. त्याशिवाय गर्भवती स्त्रिया देखील ही शिवामूठ शिवपिंडीवरती अर्पण करू शकतात. शिवामूठ वाहताना आपल्या उजव्या हातामध्ये मूठ भरून धान्य घ्यावे, आणि शक्य असल्यास हे धान्य पाण्याने थोडेसे ओले करावे, आणि उजव्या हातामध्ये ज्या मुठीमध्ये आपण धान्य धरलेले आहे तर ती मूठ शिवपिंडीवरती उभी धरावी, आणि दुसऱ्या हाताने म्हणजेच डाव्या हाताने त्या मुठीवरती स्वच्छ पाणी ओतावे, आणि अशा प्रकारे हे धान्य आपल्या उजव्या हाताने शिवपिंडीवरती सोडायचे आहे, आणि डाव्या हाताने उजव्या हातावरती ज्या मुठीमध्ये धान्य आहे त्या मुठीवरती आपल्याला पाणी ओतायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शिवपिंडीवरती शिवामूठ अर्पण करायची आहे.
त्याचबरोबर शिवामूठ वाहताना एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा मनातल्या इच्छा पूर्ण करारे देवा. हा मंत्र आपल्याला 3 वेळा म्हणायचा आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ही शिवामूठ आम्ही एकदा अर्पण केली तर चालेल का? तर बघा, एकदा तुम्ही अर्पण करू शकता, त्यात काहीच हरकत नाही. पण शिवाला 3 हा अंक, ही संख्या जी आहे ती अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे क्रमाने 3 वेळा अशा पद्धतीने आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे. आणि अशा प्रकारे 3 वेळा शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला आत्ता मी जो सांगितलेला मंत्र आहे तो शिवामूठ वाहताना बोलायचा आहे. तर अशा प्रकारे पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ, शक्यतो पांढरेच तीळ अर्पण करावे, तिसऱ्या सोमवारी हिरवे मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि 5वा सोमवार जर असेल तर सातू हे धान्य अर्पण करावे. जर स्त्रियांना एखाद्या श्रावणी सोमवारी अडचण आली तर त्या श्रावणी सोमवारी शिवामूठ अर्पण करू नये, तर त्या सोमवारी फक्त उपवास करावा. शिवामूठ वेगवेगळ्या संकल्पासाठी सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. म्हणजे कुमारिका कन्या ज्या असतात त्या विवाहाचा संकल्प घेऊन शिवामूठ अर्पण करू शकतात. त्याचबरोबर सौभाग्यवती महिला सौभाग्याचा संकल्प ठेवून हे धान्य अर्पण करू शकतात. अनेक जण संतती प्राप्तीसाठी शिवाला धान्य अर्पण करतात. ऐश्वर प्राप्तीसाठी देखील शिवामूठ अर्पण केली जाते. प्रत्येक व्यक्तीने श्रावणातील 4 किंवा 5 सोमवारचे उपवास आवर्जून करावेत, शिवपूजन करावे. त्याचबरोबर उपवास करताना जो संकल्प आहे तो शीघ्रगतीने पूर्ण व्हावा यासाठी आपल्याला शिवावरती दृढ भक्ती ठेवायची आहे. शिवा हा कल्याणकारी आहे. शिवाचा अर्थच कल्याणकारी आहे. देव, दानव, दैत्य या सर्वांना शिवाने वरदान दिले आहे, त्यामुळे त्यांना भोलेनाथ असे संबोधले जाते. या भोलेनाथांचा आवडता सोमवार आणि विशेषतः श्रावणातील सोमवार हे शिवामुठीचं व्रत अत्यंत शीघ्रफळ देणारे असे व्रत आहे. त्यामुळे हे शिवामुठीचे व्रत प्रत्येक स्त्री पुरुषाने आवर्जून प्रत्येक श्रावणी सोमवारी हे करावे. या शिवामुठीची कथा पण आपण देवालयामध्ये किंवा घरामध्ये बसून वाचू शकता, श्रवण करू शकता. श्रावणातील प्रत्येक सोमवारी जितके महत्त्व शंकरांना अभिषेक करण्याचे आहे तितकेच महत्त्व शिवपिंडीवरती शिवामूठ वाहण्याचे असते. त्यामुळे अवश्य प्रत्येकाने शिवामूठ ही शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे. आता जे धान्य आपण सोमवारी शिवामूठ म्हणून वाहत असतो तर ते धान्य दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालावे किंवा पशुपक्ष्यांना खाऊ घालावे. त्याचबरोबर महिलांना जर काही अडचण असेल किंवा घरामध्ये काही अडचण असेल तर त्यावेळी शिवामूठ अर्पण करू नये. मंदिरामध्ये जाऊन देखील आणि घरामध्ये देखील अशा अडचणीच्या काळामध्ये उपवास फक्त करावा, शिवामूठ अर्पण करू नये. त्याचबरोबर सुतक असेल, विटाळ असेल तर त्या दरम्यान देखील शिवपूजन किंवा अशा प्रकारे शिवामूठ अर्पण करू नये. त्या काळामध्ये तुम्ही फक्त उपवास करू शकता. तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी अवश्य अशी शिवामूठ सर्वांनी अर्पण करावी. यामुळे नक्कीच आपल्या मनातील कठीणमधल्या कठीण इच्छा देखील पूर्ण होतात, आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते आणि घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येते. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि शिवामूठ कशी व्हायची आणि शिवामूठीविषयी जे पडलेले जे प्रश्न आहेत ते सर्वांचे दूर होतील.